आदिती सुरेश मंदे, मी आता सातवी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव ज्ञानगंगा विद्यानिकेतन मांझी। मी तुम्हाला आज वर्ग संख्या शिकवणार आहे। वर्ग संख्येमध्ये समसंख्या, विषम संख्या व मूळ संख्या शिकवणार आहे। चला वर्ग संख्या बघूया। आता हे बघा, ही संख्या जी दिली आहे त्यामध्ये आपण भागाकार करणार आहोत। त्यामध्ये आपण समसंख्या आहे की मूळ संख्या आहे आपण ते बघूया। आता नऊच्या पाढ्यामध्ये 17 नाही आहेत, त्यामुळे आपण 9 एके 9 घेऊया। 9 एके 9 घेऊयात। 9 घेतल्यावर 17 मधून 9 गेल्यावर 8 राहतात। 8 राहिल्यावर हा 1 इथे येतो। हा 1 इथे आल्यावर 9च्या पाढ्यामध्ये 9 नंबरला 81 हा अंक आहे, त्यामुळे जी 8 मधून 8 गेले 0 व 1 मधून 1 गेला 0। आता आपण ही संख्या बघूयात, हा भागाकार बघूया। यामध्ये 8च्या पाढ्यामध्ये 4 नंबरला 32 ही संख्या आहे, त्यामुळे आपण 4 हा नंबर इथे लिहिला। आता आपण 32 मधून 32 कट केल्यावर आपल्याला समजते की 32 मधून 32 गेल्यावर 0 राहतात, 0 राहतात। आणि आता आपण 8 पर्यंत म्हणल्यावर आपल्याला समजते की 8च्या पाढ्यामध्ये 8 नंबरला 64 हा अंक आहे, त्यामुळे आपण यांची बेरीज करूयात। बेरीज केल्यावर समजते की 0 शी 0 येतात, त्यामुळे समजते की हे दोन्ही भागाकार समसंख्या आहेत। धन्यवाद। माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।